शिवरुद्राचे दिग्विजय तांडव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित विशेष अशा सांगीतिक कार्यक्रमाच्या 32व्या प्रयोगाचं आयोजन मुंबईतल्या रॉयल ऑपेरा हाऊस इथं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 42 नवीन गीतं असून याचं कथन महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं आहे. ही 42 गीते अनिल नडावडी यांनी लिहिली असून त्यांनीच ही संगीतबद्ध केली आहेत. संगीतमय पद्धतीनं शिवचरित्र सादर झाल्यामुळे शिवप्रेमी नायका वेगळ्या कार्यक्रमाचा अनुभव घेत आलाय. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्वच असं आहे की पूर्णपणे त्यांना कोणीच ओळखू शकत नाही. पण आज आम्ही इथे सगळे जमलो तो अनिल दादांची गाणी आणि बाबासाहेबांच्या अमोघवाणीतनं त्यांचं चरित्र ह्याचा सुरेख संगम आज आम्हाला इथे बघायला मिळाला आहे. बस चांगला प्रोग्रॅम झाला आहे एकदम. आणि असं लाईव्ह म्युझिक आणि शिवाजींचे छान 40 गाणी आणि चालले आहेत ते ऐकून एवढं बरं वाटतं आहे. एकदम असं मराठमोळे फिलिंग आहे आणि सगळ्या बायका पण इथे मस्त नथ बीट ट्रेडिशनल वेअरमध्ये आलेल्या आहेत. खूप चांगलं वाटतं आहे. मानस असं आहे की 50 गाणी या शिवचरित्रावर लिहून ती लोकांपर्यंत पोचवायची. मग शिवचरित्र म्हणजे एक्झॅक्टली त्याच्यातले कुठले कुठले विषय, तर त्याच्यामध्ये महाराजांविषयी तर आहेच, त्यांची दूरदृष्टी, त्यांचं शासन, त्यांची नीती हे सगळं त्याच्यामध्ये आहे. त्याच्यासोबतच त्यांचे जे वॉरियर्स होते, त्यांच्यासोबतचे जे लढवय्ये होते, जसं बाजीप्रभू देशपांडे, सूर्यराव काकडे, शिवा काशीद, बहिरजी नाईक, अशा विषयांनाही शिवरुद्राचे दिग्विजय तांडव म्हणून आम्ही उजाळा देतो आहे, जेणेकरून हे वीर आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचतील. बरं, शिवरुद्राचे दिग्विजय तांडव हा इतिहास आणि आजचा भविष्यकाळ आणि आपण आपला देश कशा पद्धतीने चांगला घडवू शकतो ही त्याच्या मागची संकल्पना आहे.